कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात गरीब गरजू रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचे हाल होत होते. हाताला काम नसल्याने पैसे नाही, पैसे नसल्यामुळे एका वेळच्या जेवणाची परवड होत होती. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील व्यावसायिक गजानन व्यापारी आणि त्यांची पत्नी अरुणा व्यापारी यांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 68 रामनगर प्रभागातील गरीब गरजू रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना अन्नधान्य वाटप तसेच मास्क सॅनिटायझर वाटप केले आहे. या किट मध्ये गहू, तांदूळ, डाळ, कांदा, बटाटे, तेल, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. या उपक्रमात हितेन शहा, कमलेश शहा, नरेंद्र शहा, अनिल तिवारी, कुशाल गड्डा, दिलीप चाटसे, चिन्मय व्यापारी, रोहित थोरात, शीतला यादव, नामदेव तिवरे, अनिल तिवारी आदी समाजसेवकांनी देखील भाग घेतला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारने संचारबंदी लागू केली आहे. यातच अत्यावश्यक सेवा वगळून कंपन्या, कारखाने बंद असल्याकारणाने गरिबांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील व्यावसायिक गजानन व्यापारी आणि त्यांच्या पत्नी अरुणा व्यापारी यांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 68 रामनगर प्रभागातील गोरगरिबांवर रोजंदारीचं काम करणाऱ्या नागरिकांना अन्नधान्य वाटप तसेच मास्क सॅनिटायझरचे वाटप केले. या किटमध्ये गहू, तांदूळ, डाळ, कांदे, बटाटे, तेल, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. ज्याप्रमाणे हे दाम्पत्य गरिबांना मदत करत आहे, त्याचप्रमाणे अजून पण समाजसेवक असतील, मंडळं असतील, यांनी पुढे यावे व गरिबांना मदत करावी. कॅमेरामॅन जितेंद्र कानडेसह मी दीपक बागुल, आपले शहर डोंबिवली.